व्यायाम केल्यावर जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर गंभीर आजाराची समस्या उद्भवू शकते. आजकाल बरेच जण तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम हा प्रकार करतात, परंतु व्यायाम करताना घाम येणे किंवा घसा कोरडा होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणं असली तरी जर तुम्हाला व्यायाम केल्यानंतर डोकेदुखी जर होत असेल तर तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. अनेक वेळा व्यायाम करताना शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि मेंदूला ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही श्वास राखून ठेवता आणि किंवा उथळ श्वास घेता आणि त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि म्हणून सुद्धा आपल्याला डोकेदुखी होते. तसेच काही वेळा रक्तदाब वाढतो आणि रक्तप्रवाही वाढतो आणि त्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. आणि व्यायाम करताना शरीर हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता भासली तरी सुद्धा आपल्याला डोके दुखू शकते. आणि म्हणून जर तुम्ही व्यायाम करताना खूप घाम तुम्हाला येत असेल तर तुम्ही लिक्विड डाएट घ्या. आणि जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला व्यायाम करताना किंवा व्यायाम झाल्यावरती तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवासुद्धा येऊ शकतो. आणि जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तरीसुद्धा तुम्हाला व्यायाम केल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते, कारण शरीर हे थकलेलं असतं आणि डिहायड्रेट होतं, त्यामुळेसुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो.